अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या सभेमध्ये खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भाजपा सरकार हे खुनी सरकार असल्याची घणाघाती टीका करत भाजपा सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। याबरोबरच मी लाभार्थी या घोषणेतील खरा लाभार्थी हा स्वतः भाजपा असून भाजपाने स्वतःचे 7 मजली कार्यालय दिल्लीत बांधून पूर्ण केले असल्याची माहिती त्यांनी दिली। तर शिवस्मारक, डॉक्टर आंबेडकर स्मारक, जिजाऊ स्मारक यांचे फक्त फसवे आश्वासन भाजपा सरकारने दिल्याचा आरोप त्यांनी या सभेमध्ये केला। नमस्कार, ज्यांचं भाषण आपण ऐकलं असे पक्षाचे अध्यक्ष माननीय तटकरे साहेब, धनंजय मुंडेजी, दिलीपराव, जयंतराव, अरुणबाई भास्कर शेठ, श्री संजय गरुड, सतीश पाटील, गफार मलिक, चित्राताई, सुरेखाताई, कल्याणीताई, डी के पाटील, रवींद्र पाटील, मनीष जैन, प्रमोद पाटील, भगवान पाटील, अक्कुन पाटील, तिलोत्तमाताई, रंगनाथ काळे, राजेंद्र पाटील, अल्पिता, सरोजिनी गरुड, रेमलताताई व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बद्धवट वगैरे। सभेला बराच उशीर झालेला आहे, मी आपला फार वेळ घेणार नाही। पण आज 5वा दिवस आहे उत्तर महाराष्ट्राच्या सभांचा, आणि दिवस जसा जात राहतो एकापेक्षा एक मोठ्या आणि अतिशय चांगल्या सभा या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात होत आहे, याचा मनापासून आनंद आणि समाधान वाटतं। आज रॅली करत होतो आम्ही, रॅली करत असताना मी धनंजय भाऊंना विचारलं की आपण एका मंत्र्याच्या मतदारसंघात आलोय, इकडे एवढा अंधार काय? धनंजय भाऊ म्हणले अंधार आहे कारण का स्ट्रीट लाईट बंद आहे। म्हटलं स्ट्रीट लाईट का बंद आहे, एवढा अंधार काय हो? तर ते म्हणले ते बंद नाही आहे, कोणीतरी स्थानिक कार्यकर्त्यांना सांगितलं की त्यांनी स्ट्रीट लाईट बंद केले असं आम्हाला कळलं। स्ट्रीट लाईट बंद होत झाले पण लोकांमधला जो जोश होता तो काय मात्र पण कमी झाला नाही हे मी माझ्या डोळ्याने पाहिलं। अंधारात आम्ही चालत होतो पण सगळे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने घोषणा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय होतो होणारच आहे असं ते बोलत होते। तुम्ही कितीही आम्हाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा अंधारातून हिरण आणि उजे हा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला तुम्हाला। मी उत्सुकता तुमची सगळ्यांची बघत होते माझ्या अंगार काटा। 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आणि खासदार या भागातून नक्की निवडून येईल असं मला मनापासून वाटत। याच कारण असं की या भागात होणारी विकासाची गती ती विचार करत होते आपण एका मंत्र्याच्या मतदारसंघात आलो, मी फार अपेक्षेने इथे आलो। खर थर थोडासा अपेक्षा भंग झाला होता पण का ज्या संस्कृतीत मी वाढले त्या संस्कृतीत बंदूक मी पाहिली ती फक्त फॉरेस्ट ऑफिसरकडे आणि पोलिसाकडे। आमच्याकडे कोणाला आमच्या घरात पण बंदूक नाही आणि मला सार्थ अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की ह्या राज्यामध्ये मी एक महिला आहे। मी दिवस रात्र राज्याचा दौरा करते, मला कधीही कुठेही एकटं जायची भीती वाटत नाही, मला बंदुकीची पण गरज वाटत नाही। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की मला कुठली सिक्युरिटी ही नाही, आपण चुकीचं काम करतच नाही त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी लागत नाही। आणि पोलिसांचं काम काय असतं? पोलिसांचं काम असतं सर्वसामान्य माणसाची सुरक्षितता करायचं। एक चालत असताना
धनंजय मला बिचारी जपत होते, त्यांना वाटत आपल्या बहिणीला काय अंधारात धक्का लागला तर जबाबदारी आपली आहे. आणि त्याच्यामुळे दोन गोष्टी मला त्या जीपमध्ये आठवल्या. एक गोष्ट म्हणजे पोलिसांनी काम करावं किंवा बंदूक असावी तर ती पोलिसाकडे असावी, कुठल्याही मंत्र्याचं काही कामच नाही ते बंदुकाचं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मला चालत असताना एक मुलगा धनंजयशी बोलायचा खूप प्रयत्न करत होता, तो ह्या बाजूला होता, मी पण ह्या बाजूलाच होतो. तर मी धनंजयला म्हणलं, अहो तो मुलगा तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो. तो मुलगा एवढंच म्हणत होता की ताई तुम्ही फक्त पोलिसांबद्दल बोला, इथले जे पोलीस आहेत ना ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास देतात. कारण का मला स्वतःला महाराष्ट्राच्या पोलिसांवर प्रचंड विश्वास आहे. मी एक महिला असून एकटी राज्यभर फिरते, ती या पोलिसांच्या जीवावरच फिरते. मला भीती वाटत नाही महाराष्ट्रातल्या एकाही पोलिसांची. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतं, उलट मला आधार वाटतो. महाराष्ट्राच्या पोलिसांचं नाव हे मी देशात जेव्हा पार्लमेंटमध्ये उभी राहते ना, सुरक्षिततेची चर्चा जेव्हा होते, तेव्हा मी ताठ मानेनी सांगते की महाराष्ट्रातला या देशातला सगळ्यात चांगलं पोलिसाचं दल कुठलं असेल तर माझ्या महाराष्ट्राचं पोलीस दल आहे, याचा मला ताठ आहे. त्याच्यामुळे मी हे पहिल्यांदाच गोष्ट ऐकली आणि मला धक्का बसला की हा मुलगा असं धनंजयला का सांगतोय की हे पोलीस असे करतात. मला पोलिसांना नम्र विनंती करायची. मी नम्रपणे का करते आहे, कारण का महिला पहिल्यांदा सगळ्या गोष्टी नम्रपणे सांगून बघतात. एकदा सांगून बघतात, दोनदा सांगून बघतात, तिसऱ्यांदा ऐकलं नाही तर त्यात चप्पल नाही करत, त्यात चंडीचा अवतारही दाखवू शकतात. त्याच्यामुळे आता मी सुसंस्कृतपणे जे कोणी असतील, जे काही चुकीचं काम करत असतील, त्या पोलिसांना वाईट वाटायची गरजच नाही. जो करत नसेल त्याला मी विनंती करते, नम्रपणे करते की बाबा आज सत्ता कुणाची का असे ना, तू या राज्याचा पोलीस दल, तुझ्यावर विश्वासाच्या नात्याने आम्ही पोलीस म्हणून बघतो. पण जर तू चुकीचं काम करत असशील, कुठल्याही मंत्र्याचं ऐकून राजकारण करत असशील, तर कदापि हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला कुठलाही नेता राज्यकर्ता सहन करणार नाही. आणि आज नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर खोटा नाटा आरोप करून त्याच्या अंगाला ह्या राज्यातल्या कुठल्याही पोलिसांनी हात लावला तर गाठ या सुप्रिया सुळेची. एवढं टोकाचं कधी बोलत नाही. माझे वडीलही अनेक वर्ष गृहमंत्रालयाकडे होते, माननीय जयंत पाटलांकडे गृहमंत्रालय होतं, माननीय आर आर पाटलांकडे गृहमंत्रालय होतं. अरे या राज्यातले पोलीस, मी नेहमी म्हणते की ही महाराष्ट्राची आन बान आणि शान, ही महाराष्ट्राची पोलीस आहे. हा पोलिसा त्या दलाचा अभिमान मी तुम्हाला आधीही सांगितलं. आणि ज्या मंत्र्याने या राज्यामध्ये शेतकऱ्यांची मुलं पहिल्यांदा पोलिसात आली आणि त्याच्यात महिलांना आरक्षण देऊन आज महाराष्ट्रात कुठेही गेला तरी पुरुषांच्या बरोबरीने महिला पोलीस दिसतात, कैलासवासी आर आर पाटलांचं फार मोठं योगदान. आणि मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. जेव्हा एखादी महिला एखाद्या पोराला व्यवस्थित दम देते ना, माझ्याही मनाला बरं वाटतं. तैला आपली बहिणी एरवी तिला भीती दाखवायचा आज वा बाबा, त्या गुंडाला बरोबर चाप आमची बहिणी दाखवते, कारण का त्या युनिफॉर्मचा मान असतो तिला. त्याच्यामुळे हा विषय आता मला फार वाढवायचा नाही आहे, पण मला नम्रपणे पोलिसांना सांगायचं की उगाच आमच्या कार्यकर्त्यांनी चुकीचं काम जर केलं असेल तर जरूर तुम्हाला कंप्लेन करायचा अधिकार आहे, पण फक्त तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, म्हणून ही सत्तेची मस्ती आम्ही चालून घेणार नाही. आणि मस्ती कशी उतरायची हे आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित सांगायचं. आणखीन एक विषय या भागात आले म्हणून मी आज खरं तर या विषयावर बोलणार नव्हतो, कारण का मी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या वारस्यात जन्म झाला माझा आणि त्याच्यातच मी मोठी झाली. सुसंस्कृत राजकारणी कसा असावा, कैलासवासी यशवंतराव चव्हाणसारखा असावा याचा मला सारखा अभिमान. त्या मातीत आमचा जन्म झाला, त्याच महाराष्ट्राच्या मातीत आम्ही लहानाचे मोठे झालो, हेच संस्कार आमच्यावर झाले. पण काय संस्कार ह्या भागातले काही मंत्री म्हणतात त्याचा मला प्रचंड दुःख झालं. इतकी असंस्कृत भाषा एका महिलेबद्दल तर मी कधीच ऐकली नाही.
आणि एवढं सांगते, एकदा तुम्ही बाईबद्दल बोला, काय बोलले, बाईचं नाव राजाच्या बाजूला. अरे कधी जवळून पाहिलंय बाईचं दुःख? ह्या राज्यात सगळ्यात मोठी मागणी आज जर महिला करत असतील तर ती दारूबंदीची आहे. किती असंख्य झाले त्या दारूमुळे. आणि तुम्ही त्या महिलेचं, जी तुमची आई आहे, ती तुमच्या घरातली लक्ष्मी आहे, ती तुमच्या घरातली सरस्वती आहे, ती तुमच्या घरातली अन्नपूर्णा आहे, त्या अन्नपूर्णेचं नाव तुम्ही दारूच्या बाटलीवर देणारे लाज वाटली पाहिजे या लोकांना. असंस्कृतपणा. खरं तर हा विषय मी काढणार नव्हते, पण आज इथे आल्यावर दिवसभरात अनेक लोकांनी अनेक गोष्टी बोलल्या. मी त्या व्यक्तीचं नावही घेणार नाही, पण असंस्कृतपणा हा महाराष्ट्रात मी कधी सहन केला नाही आणि करूही देणार नाही. त्याच्यामुळे इथून पुढे कुठल्याही महिलेबद्दल अश्लील गोष्ट तर पुन्हा एकदा कुठल्याही व्यक्तीने काढली तर गाठ आहे. लक्षात घ्यावा वाटतं. तुम्ही विचार करा, काय संस्कृती आपण. ज्या कैलासवासी आर आर पाटलांनी डान्स बारची बंदी ह्या राज्यात केली, ह्या राज्यातला एक मंत्री आज म्हणतो महिलांचं नाव दारूच्या बाटलीला द्या. म्हणजे भाजपाची संस्कृती ही महिलांचं नाव दारूच्या बाटलीला द्यायची आहे, पण माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही डान्स बार बंद करण्याची संस्कृती आहे. ह्याचा विचार कुठेच आहे. मगाशी धनंजय म्हणले गोष्ट खरी आहे, कुठे नेऊन ठेवला आहे आपला महाराष्ट्र त्याला शोधायचे काही दिवस होणार. तुम्ही कले की हड्डी बोलला धनंजय तुमच्या भाषणामध्ये, पण तुम्ही एक गोष्ट विसरून गेला बोलायला. आज गले की हड्डी ही केंद्रीय मंत्रालयाची आहे, पण 15 लाख रुपयाचा जो उल्लेख तुम्ही केला त्याच्याबद्दल अमित शाह काय बोलले तुम्हाला माहिती आहे? म्हणजे वो तो चुनावी झुमला था, लोक करणे त्यामुळे चुनावी झुमला. आता किती चुनावी झुमले, दाद दिली पाहिजे त्यांची. एकानंतर एक झुमले पे झुमला, स्टँड अप इंडिया झुमला, मेक इन महाराष्ट्र झुमला, आणि काय स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया, डिजिटल इंडिया, आमचा आहे का लक्षात, मॅग्नेटिक इंडिया, नाही माहिती, मॅग्नेटिक महाराष्ट्र तो इथला झुमला आहे. आमचे दिल्लीचे झुमले वेगळे आमच्या. आणि मग कसं आहे, मी इकडे बसते, आपले टोपीवाले बाबा बसतेच ना, तिथे नरेंद्र मोदी बसतात पार्लमेंटमध्ये. त्याच्यामुळे आम्हाला झुमले पे झुमला दरवेळेस ऐकायला येतात. आम्ही इथून ओरडायला लागलो, अरे झुमला झुमला झुमला, त्यांना ऐकूच येत नाही, कारण का त्यांचं इनकमिंग क्लोज आहे, त्यांचं फक्त आउटगोइंग फ्री आहे. आपल्या मोबाईल फ्री असतं, आउटगोइंगला पैसे लागतात, त्यांच्याकडे उलट आहे, इनकमिंग काही चालतच नाही. आणि झुमले पे झुमला दरवेळी जेवढ्या छान काल्पनिक गोष्टी आणतात आपल्याला वाटतं आपण कुठे बसलोय. कुठेतरी बोट परवासा परवा आम्हाला पार्लमेंटमध्ये खरंच चिष्टा नाही करत. मला आत्ता गोष्ट आठवली, आम्हाला सांगत होती अशी विमानं येणार आहेत मुंबईमध्ये, असा कोस्टल रोड येणार आहे, अशी बस पाण्यात जाणार आहे, पाण्यातून गाडी निघणार आहे, गाडीतून विमान उडणार आहे. मी तर चक्रवून गेले की म्हणजे मला काय समजत नाही, यांच्या पतमोजण्यात काहीतरी मी रेकॉर्ड पक्षाचं मागव भाषणाचं मागून घेतलं आणि खरंच तसंच होतं. म्हणजे बापरे बापरे, ही मुलं असतात ना, लहान मुलं कशी असतात, त्यांना आपण अमरचित्र कथाच्या गोष्टी, अमरचित्र कथाचा पण अपमान होईल खरं तर. म्हणजे काहीही काल्पनिक दंतकथा सांगत बसतात असं वाटतं. पहिले 2 वर्ष कानाला बरं वाटत होतं सगळं, आता सगळ्यांना लक्षात आलं. आता कुठेही गेलं आणि त्यांचं भाषण सुरू झालं की लोक म्हणतात बस झालं आता बंद करा, चॅनल बदलायला लागले लोक, अशी यांची परिस्थिती झाली आहे. पण खरंच ही गोष्ट खरी आहे की या सरकारने महिलांची मन की बात बंद करून टाकायची. तुमच्याच हातात आहे बंद करायची. या देशाचे प्रधानमंत्री आहेत, रेडो त्यांच्या हातात आहे, कसं बंद करणार? आणि बंद केली तर काय होईल, लगेच नोटीस. त्याच्यामुळे लोक घाबरतात, विचार भयंकर त्रास देतात. सत्तेचा वापर आणि गैरवापर कसा करायचा? आपण जुने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, विरोधक आला का ये बाबा तुझं काम जास्ती लवकर करतो, आपल्या बाजूला केव्हा पण विरोधकाचं काम आधी करा. कारण का पवार साहेबांनी आणि यशवंतराव चव्हाणांनी एक आपल्याला शिकवलं, इलेक्शन पुरतं मन मोकळेपणे दिलदारपणे टीका करा, पण एकदा इलेक्शन झालं हे राज्याची जबाबदारी आपल्याला. विरोधक असला तरी काय झालं, सर्वसामान्य लोक हे आपले, त्यांचं हे काम झालंच पाहिजे, कारण का ते आपल्या राज्याचं काम आहे. त्याच्यामुळे विरोधक किंवा आपला माणूस ह्याच्यात
द्वेषभाव किंवा द्वेष हा कधीच आपल्या संस्कृतीत केलेला नाही आहे. आणखीन एक महिलांवर अन्याय करणारी गोष्ट या सरकारने केली म्हणजे मला आश्चर्य वाटलं. जुमला मी समजू शकते 15 लाख होणार नव्हते आम्हाला तर माहितीच होते, पण सगळ्यात मोठा धोका या सरकारने कोणाला दिला असेल तर अंगणवाडी सेविकांना. अरे ज्या भावाला आम्ही राखी बांधतो ह्या आपली सुरक्षितता नेहमी करतो, त्याला आपण दिवाळीला कौतुकाने ओवाळ्याला माहेरून सासरला सासरून माहेरून जायची भाऊबीजेची ओढ मी स्वतः माझ्या मनात पाहिले. आपला पाडवा झाला सगळ्या मुली माहेरी पळतात, कारण का भावाला ओवाळायचा तो आपला दुसरा दिवस असतो, किती महत्त्वाचा दिवस असतो. त्या दिवाळीच्या दिवशी भाऊबीजेला ह्या देवेंद्र फडणवीसांनी अंगणवाडी सेविकांना सांगितलं मी तुम्हाला 1500 रुपये देतो, ही तुमची भाऊबीज आहे, होळी आली आहे, पण ते 1500 रुपये अंगणवाडी सेविकेला एकही रुपया त्याच्यातला पोचला नाही आहे, त्याला धोका नाही तर काय म्हणायचं. अरे जो भाऊ बहिणीला तुम्हाला असा फसवतो तो तुम्हाला फसवायला काय लागेल असं मला सांगा, तुम्ही विचार करा. त्यामुळे नात्यांची किंमत ह्या सरकारला नाही आहे, पूर्ण वेळ हे एकामेकाला फसवत असतात आणि आपल्याला फसवत असतात. आपण सर्वसामान्य मराठी लोक समोरच्या माणसावर विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवून आपण त्यांना एवढ्या वर्षाची साथ दिली. मी नेहमी विचार करत असते की काय काय याच्यात सरकारमध्ये झालं याच्या आपल्याही काळात झालं. मला आठवतं त्या म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री होते, राज्यात एक तरी शेतकऱ्याची आत्महत्या झाली आमच्या घरात अस्वस्थता असायची की काय आपलं सुखतंय. म्हणून सरसकट कर्जमाफीचा 71,000 कोटी रुपयाचा निर्णय आदरणीय पवारसाहेबांनी घेतला आणि तुमच्या घरात लाईन नव्हती आणि काही नव्हतं, घर बसल्या तुमचा 7-12 पवारसाहेबांनी कोरा केला. आणि याचं श्रेय फक्त पवारसाहेबांनी देणार नाही, त्याचं श्रेय मी डॉक्टर मनमोहन सिंगजींनाही देईन. आता जेव्हा जेव्हा पवारसाहेबांनी महाराष्ट्रासाठी निधी मागितला शेतकऱ्यासाठी निधी मागितला तेव्हा एकदाही डॉक्टर मनमोहन सिंग त्यांना नाही म्हणले नाही. केळीला रोग झाला पवारसाहेब म्हणायचे पैसे पाहिजेत पाठवून द्या, उत्तर महाराष्ट्रात जळगावला पाठवून द्या. नाशिकला गारपीट झाली शेतकऱ्यांना पैसे हवे, मनमोहन सिंगजी म्हणायचे घेऊन जा. 10 वर्षामध्ये पवारसाहेबांनी जेव्हा जेव्हा गरीब शेतकऱ्यासाठी पैशाची फाईल डॉक्टर मनमोहन सिंगजींकडे पाठवली मनमोहन सिंगजींनी एकदाही नाही म्हणले नाही, नुसती सही करून ओके आणि पैसे निघायचे. अनुभव आपण त्यामुळे त्या दोघांचं नातं हे प्रेमाचं आहे विश्वासाचं आहे. आणि तोच त्याच्यामुळे कर्जमाफी झाल्यानंतर थोड्या विश्वासा होईना पण आत्महत्या कमी झाली. आणि तेव्हा मला देवेंद्र फडणवीसांचं भाषण आजपर्यंत आठवतं, ते नेहमी म्हणायचे की हे सरकार हे खुनी सरकार, यांच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि या सरकारच्या विरोधात 302 कलम हे खुन्याचा कलम आपण लावला पाहिजे. मी आज सुप्रिया सुळे खासदार विचारत नाही, मी सुप्रिया सुळे महाराष्ट्राचे एक नागरिक म्हणून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना एकच प्रश्न विचारते. धर्मबाबा पाटलांनी मंत्रालयामध्ये ज्या मंत्रालयामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाण पहिल्यांदा बसले आणि या महाराष्ट्र जो काही विकास झाला तो त्या 6व्या मजल्यावर त्या बिल्डिंगमध्ये त्या वास्तूमध्ये जे जिथे आम्ही पूजा म्हणजे आमचं मंदिर म्हणजे मंत्रालय समजतो त्या मंत्रालयामध्ये धर्मा पाटलांनी त्यांचा जीव तिथे गेला, तिथे त्यांनी विष घेतलं. मी आज देवेंद्र फडणवीसाला विचारते की या राज्याच्या इतिहासात जेवढ्या आत्महत्या झाल्या नाहीत तेवढ्या तुमच्या काळात झाल्या आहेत आणि धर्मा पाटलांची जी आत्महत्या झाली आज सुप्रिया सुळे न्याय मागते आहे की 302 कलम आम्ही कुणावर लावू, देवेंद्र फडणवीसावर लावू का उद्धव ठाकरेवर लावू याचं उत्तर मला. अरे परवा दिवशी तटकरे साहेब आम्हाला धर्मा पाटलांच्या घरी घेऊन गेले, काय परिस्थिती होती त्या घरात. चित्राताई सुरेखाताईंनी आम्ही सगळेच गेलो, तिथे गेलो असताना त्यांच्या वृद्ध महिला त्यांच्या मिसेस बसल्या होत्या. त्याने मला एकच गोष्ट सांगितली की म्हणली सुप्रिया ते बघतेस तू काय, म्हटलं माझी हिंमत पण नाही त्या बदल. ती म्हणली ना ती माझ्या नवऱ्याची अस्थी आहे, म्हणजे तुम्ही अस्थी विसर्जन नाही केलं का अजून, म्हणजे नाही जोपर्यंत माझ्या नवऱ्याला न्याय मिळत नाही मी अस्थी विसर्जन करणार नाही, ही 80 वर्षाची ती विधवा महिला म्हणू शकत होती. आणि ती फक्त एकच गोष्ट म्हणत होती माझ्या नवरा गेला पण मला न्याय पाहिजे,
तुम्ही विचार करा त्या गोष्टीला 22 तारखेला ती गोष्ट झाली. आज किती तारीख आहे? किती? 20. म्हणजे किती दिवस झाले? 28 दिवस झाले. तरी या सरकारने धर्मापाटलांना न्याय दिलेला नाही. त्याचं मी आज जवाब विचारते. आणि त्या दिवशी तटकरे साहेबांनीही सांगितलं, जोपर्यंत धर्मापाटलाला न्याय मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता स्वस्त बसणार नाही. हा शब्द आम्ही त्या कुटुंबाला देणार आणि आमची नैतिक जबाबदारी. पत्रकार आम्हाला अनेक वेळा विचारतात, कशासाठी हा करताय हो हल्ला बोल, तुमचं काय इलेक्शनचं काम सुरू झाले का? धर्मापाटलाचं आयुष्य हे कधीच आपण इलेक्शनशी जोडू शकत नाही. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि करणारही नाही. मला वाटतं आमची नैतिक जबाबदारी तोपर्यंत ते अस्थि विसर्जन होत नाही तोपर्यंत आणि त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही हा हल्ला बोलचा आवाज जामनेरपासून मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापर्यंत पोहोचतो. पण त्या कुटुंबाला न्याय मिळतो. स्वच्छता अभियान असेल, बोंडाळीवर मगाशी कोणीतरी सांगितलं बोंडाळीबद्दल, धनंजय बोलले, पण खरंच हा किती गंभीर विषय मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला अनुभवला. बोंडाळी काय होती मला माहिती पण नव्हती. एवढ्यात मी सुरेखाताई ठाकरेंबरोबर अमरावतीला गेले होते तेव्हा मी सुरेखाताईंना विचारलं, म्हटलं सुरेखाताई यवतमाळ म्हणून आम्ही जी पदयात्रा सुरू केली, म्हटलं सुरेखाताई बोंडाळी आहे तरी काय म्हणजे इकडे या. आणि मला बोंड दाखवलं, एवढं सुंदर पीक होतं, माझ्यापेक्षा उंच 6-7 फूट होतं. म्हटलं काय कुठे आली मला काय दिसे ना, म्हणलं इकडे या बोंड बघा. म्हटलं हिरवंगार बोंड दिसतंय, ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? मी उघडलं आणि त्याच्यात गुलाबी बोंड आली. ती म्हणलं ही एकाच झाली, पुढे काय? आम्ही 160 किलोमीटर यवतमाळपासून नागपूरपर्यंत व्यासपीठावरचे सगळे चाललो अजितदादाच्या नेतृत्वाखाली. प्रत्येक शेतात आम्ही गेलो, एक शेत असं नव्हतं त्याच्यात बोंडाला आळी आम्ही पाहिलेली नाही. आणि त्या शेतकऱ्यांचं दुःख हे मी जवळून पाहिलं. आज मी जेव्हा आठवते त्या गोष्टी, त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात हे अश्रू मी आजपर्यंत विसरू शकले नाही. आणि त्यानंतरच या सरकारने निर्णय घेतला की ह्या बोंडाळीवर कर्जमाफी द्यायची. एकाही जे धनंजय भाऊ म्हणली गोष्ट खरी आहे, आजपर्यंत त्या गोष्टीला 2 महिने झाले, 1 रुपयाचाही कर्जमाफी किंवा मदत या सरकारने केले नाही. आणि आता काय चाललं या सरकारचं? सरकारचं आणि विमा कंपनीचं भांडण चाललं. विमा कंपनी म्हणते हे पैसे आम्ही देणार नाही, सरकार म्हणतं तुम्हीच द्यायचे. आणि ह्या दोघांच्या भांडण्यात भरडला जातोय माझा कष्ट करणारा शेतकरी. त्यामुळे वेळ आली आपल्या सगळ्यांना माझा महाराष्ट्र अडचणीत. जेव्हा मी राजक लोकसभेत उभी राहते तेव्हा मी सुप्रिया सुळे म्हणून उभी राहत नाही, पण 35 नंबर बारामतीची खासदार म्हणून महाराष्ट्राचा आवाज म्हणून मी तिथे पार्लमेंटमध्ये उभी राहते. आणि जेव्हा तिथे मी उभी राहते तेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा प्रत्येक वेळी खासदार चिडवायचे. सुप्रिया उभी राहिली म्हणजे ती कुठली तरी सक्सेस स्टोरी सांगणार राज्यातली. आणि मी ताट मानेनी सांगायची की हो, जे या राज्यात आणि देशात पहिल्या जे काही चांगलं होतं ते माझ्या महाराष्ट्रात होतं ह्याचा मला सारखा अभिमान आहे. अरे स्वच्छता अभियान सुरू केलं, आनंद आहे आम्हाला. राज्य स्वच्छ होणार असेल इथे मी अमिताभ बच्चनचा आलेल्या बोर्ड बघितला स्वच्छता, आनंद वाटतो मला. माझं राज्य स्वच्छ होणार असेल, माझा देश स्वच्छ होणार असेल तर आनंदच आहे. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की ही स्वच्छता अभियान नरेंद्र मोदींची आयडिया नाही आहे. ही आयडिया पण माझ्या महाराष्ट्रातली आहे. संत गाडगेबाबा महाराजांनी स्वच्छता अभियान सुरू केलं आणि ते नंतर योजना जी केली ती कैलासवासी आर पाटलांनी गाडगेबाबांच्या नावाने सुरू केली 17 वर्षापूर्वी. आणि तोच कार्यक्रम आज देशात हे प्रधानमंत्री राबवत आहेत. मग स्वच्छता अभियान असू दे मग कुठले वेगळे कार्यक्रम असू दे, सगळे महाराष्ट्रात पहिले व्हायचे. पण आज हे सरकार आल्यापासून जेव्हा मी पार्लमेंटमध्ये उभी राहते तेव्हा काय माझं भाषण असतं? बोंडाळीला पैसे द्या, मराठी शाळा बंद होत आहे त्यांना वाचवा. अरे विचार करा तुम्ही, ज्या शिवसेना आणि भाजपचं आज सरकार आहे त्या शिवसेनेला मतं लोकांनी कशामुळे दिली? फक्त मराठी भाषेवर प्रेम करणारे दिले. अरे विरोधक कसा असावा तर तो बाळासाहेब ठाकरेंसारखा असावा हे मी म्हणत नाही, पवारसाहेब म्हणतो. कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंचे आणि आमचे विरोधाचे, पण आमचे वैयक्तिक संबंध दोन्ही कुटुंबाचे अतिशय जिवाळ्याचे. एक गोष्ट तुम्हाला सांगायची की जरी शिवसेना आमच्या विरोधात असली तर आज मराठी शाळा बंद करायचा तो घाट आणि कट हे सरकार आज करतं. जर आज कैलासवासी बाळासाहेब ठाकरे असते
तर महाराष्ट्रातली एकही मराठी शाळा त्यांनी बंद करू दिली नसती हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगितलं. पण 1300 जास्त मराठी शाळा या सरकारने बंद करायचा निर्णय केला. दादांनी आम्हाला फोन करून सांगितलं की 1300 मराठी शाळा बंद होत आहेत सुप्रिया, आपल्यावर जबाबदारी जास्त आहे. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जिवंत आहे, ह्या महाराष्ट्रात ह्या सरकारला एकही मराठी शाळा बंद करू देणार नाही असा आम्ही पक्षाने निर्णय घेतलेला आहे. आणि कालच शिवजयंती झाली, शिवजयंतीबद्दल प्रधानमंत्री दिल्लीत कार्यक्रम केला, माननीय मुख्यमंत्री हेही काल गेले होते. शिवस्मारकाचा पत्ताच नाही, विसरत जा तुम्ही तो विषय. त्याचं कारण असं, काल आपलेच काही शिवप्रेमी मुंबईला गेले होते, दुर्बिणीतून शिवस्मारक शोधत होते, त्यांना काही स्मारक दिसलं नाही. पण दुर्बिणीतून काय दिसलं माहिती आहे का? ते बघायला गेले शिवस्मारक दिसतं का, ते दिसलं नाही. इकडून इंदू मिलकडे दुर्बीण केली, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काही दिसलं नाही, ते पण स्मारक दिसलं नाही. तिथून थोडीशी बंदूक फिरवली, सिंदखेड राजाकडे केली, तिथे विचारलं माझी जाऊसाठी 325 कोटी रुपये मुख्यमंत्री देणार होते, ते पण काय दिसलं नाही. आणि नंतर दिल्लीकडे फिरवली, दिल्लीत तर 7 मजली बिल्डिंग दिसली. ती पोरं म्हणायला लागली कसली बिल्डिंग एवढी मोठी नवीन दिल्लीत झाली आहे. ते झालंय भाजपचं हेडक्वार्टरची बिल्डिंग, म्हणजे 3 वर्षांच्या 4 वर्ष सत्तेला झाली, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं नाही, जिजाऊ सृष्टी झाली ती पण झाली नाही. पण झालं कोणाचं? तर मी लाभार्थी कोण निघाला? तर तो मी लाभार्थी भाजप निघाला, त्यांची 7 मजली. अरे काय आमचा विरोध नाही, आमच्याही पक्षाची ऑफिसेस सगळे जरूर त्यांनी करावी, पण इतकी मोठी 7 मजली बिल्डिंग होती तर माझ्या छत्रपतींची एक वीट तरी त्यांनी अरबी समुद्रात सुरू केली असती तरी मी मानलं. त्यामुळे हे संपूर्ण सरकार आणि त्यांचं काम हे अतिशय निंदाजनक आहे. पण माझा विश्वास आहे इलेक्शन आल्यावर होईल ते होईल. तुमचं पण 19 आता परवा 9 महिन्यांनी इलेक्शन आहे, तेव्हा काय करायचं ते तेव्हा ठरू. पण आज माझा महाराष्ट्र अडचणी आहे, ज्या महाराष्ट्राबद्दल मला आस्था प्रेम आणि विश्वास आहे. मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण होते, ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कैलासवासी दादा होते, ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब होते, त्या काळामध्ये देशाचं 1 नंबरचं राज्य हे महाराष्ट्राचं होतं. त्याच्यामुळे आज तशी परिस्थिती नाही, आपण खूप खाली गेलो. झारखंड उत्तराखंड सगळी राज्य आपल्या पुढे गेलेली आहे. एवढं तुम्हाला जाता जाता सांगू इच्छिते की आजनंतर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षाचं राज्य येईल, त्या दिवशीची जी आन बान आणि शान जी महाराष्ट्राची होती, ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली, पुन्हा एकदा महाराष्ट्र ही 1 नंबरचं राज्य आम्ही करू आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान ही पुन्हा आणू, एवढंच म्हणून आपल्या सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.